केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शंभर महाविद्यालयांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे असा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ म्हणजेच सुटानं पत्रकार परिषदेत केला या धोरणाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक डी एन पाटील आणि सुभाष जाधव यांनी दिलाय केंद्र सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणात लहान गावातील महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतलाय तीन हजार विद्यार्थी संख्या असणारी महाविद्यालयं सुरू ठेवण्याची तरतूद या धोरणात आहे त्याचा फटका शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शंभरपेक्षा अधिक महाविद्यालयांना बसणार आहे अशी माहिती प्राध्यापक डी एन पाटील आणि सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली नव्या धोरणात शैक्षणिक संस्थांवर सरकारचं नियंत्रण राहणार नसल्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांचा कारभार मनमानी पद्धतीनं होईल त्यांना सरकार सरकारी अनुदान मिळणार नसल्यानं संस्थाचालक विद्यार्थ्यांवर मनमानी फीचा बोजा टाकतील असंही प्राध्यापक पाटील यांनी नमूद केलं सध्याची परिस्थिती निवळल्यानंतर सुटा संघटनेच्या वतीनं महाविद्यालय स्तरावर नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात जनजागृती करण्यात येईल आणि नंतर आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल असं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला डॉ सुधाकर मानकर प्रकाश कुंभार आरजी कोरू कोरवू उपस्थित होते